नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। मंगळवेढा शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। विजयचा शॉक लागून दोघाचा मृत्यू। जकराया मंदिराचे पुजारी नामदेव बिराप्पा पुजारी यांचा अपघाती मृत्यू। आडेगाव येथे डांबर काढून घेण्याचे बेकायदेशीर कृत्य करत असताना शेजारचे गोडाऊन पेटले, 30 लाखाचे नुकसान। विहिरीतील मोटार काढताना तोल जाऊन पडून एकाचा मृत्यू। आणि धार्मिक ध्रुवीकरण देशाला परवडणारे नाही, खासदार अरविंद सावंत यांचे मत। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा शहरातील शिक्षक कॉलनीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकूण 9 जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिक्षक कॉलनीतील सदर 16 वर्षीय मुलगी मागील 1.5 वर्षापासून ते दिनांक 9 मार्च 2022 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान मंगळवेढा गावात तसेच माचुनूर येथे ठिकठिकाणी ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही राहुल शिंदे, सागर कोळी, प्रतीक रणदिवे, अविराज रणदिवे, निहाल शेख, अमोल घोडके, किशोर जगताप राहणार, सर्वजण मंगळवेढा यांनी संगनमत करून ती शाळेतून घरी येत असताना वेळोवेळी तिचा वाईट हेतूने पाठलाग करून हात पकडून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून आरोपी राहुल शिंदे याच्या सोबत पळून जा अशी दमदाटी करून राहुल शिंदे याने त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो काढून ते व्हायरल करेन अशी धमकी ऋतुजा शिंदे व दीपाली शिंदे दोघे राहणार शांतीनगर मंगळवेढा यांनी देऊन व दमदाटी करून राहुल याची भेट घेण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने मंगळवेढा पोलिसात दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी एकूण 9 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेटे हे करीत आहेत। धुलीवंदन सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना पंढरपूर तालुक्यातील चळे गावात मात्र 2 युवकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सणाच्या दिवशी नदीत मासे पकडणे 2 युवकांच्या जीवावर बेतले आहे। मासे पकडत या युवक नदीजवळ बसले असताना तेव्हा एका शेतकऱ्याने नदीतील मोटार काढण्यास त्यांना बोलवले आणि घात झाला। विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला आहे। मासे पकडण्याचे सोडून आनंदा शिवाजी मोरे वय 42 आणि राजू गोविंदा सातपुते वय 30 दोघे राहणार चळे तालुका पंढरपूर हे दोघे शेतकऱ्याच्या मदतीसाठी गेले। मोटार काढत असताना मोटारीमध्ये विजेचा प्रवाह आल्याने विजेचा धक्का लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे। मोहोळ तालुक्यातील येणकी येथील जकराया मंदिराचे पुजारी नामदेव बिराप्पा पुजारी यांचा कारचे धडक दिल्याने शनिवारी दिनांक 19 मार्च रोजी अपघाती मृत्यू झाला आहे। कामते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नामदेव बिराप्पा पुजारी हे येणकीच्या जकराया मंदिराचे पुजारी होते। त्यांच्या कामानिमित्त त्यांची मोटरसायकल क्रमांक MH 13 BD 2329 वरून गेले होते। काम करून गावाकडे परत येत असताना पुढच्या असलेल्या ढाब्यासमोरील रोडवर हुंदाई कंपनीचे कार MH 13 CS 5040 चालक हिमांशु मनोज पदारिया राहणार गुरुनानक नगर सोलापूर यांनी बेकायदेशीरपणे व हायगेने चालून धडक दिली आणि पुजारी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला। या अपघाताची फिर्याद मुलगा यांनी कामती पोलीस स्टेशनला दिली आहे। डांबराच्या टँकरमधून घट्ट असलेला डांबर बेकायदेशीरपणे काढून घेऊन ते पातळ करण्यासाठी पेटवलेल्या आगीच्या ठिणग्या शेजारीच असलेल्या गोडाऊनमध्ये गेल्यामुळे गोडाऊनला आग लागून किमान 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही घटना गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 दरम्यान कोंडार भागातील आडेगाव तालुका माडा येथे घडली आहे। सविस्तर वृत्तांत असा की मौजे आडेगाव तालुका माडा येथील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नागरनाथ दत्तू चव्हाण व अजय नागरनाथ चव्हाण यांचे त्यांच्या मालकीच्या गट नंबर 104 मध्ये 33 फूट लांब व 33 फूट रुंद असे मोठे गोडाऊन आहे।
त्यांनी हे गोडाऊन बारामती भवन नगर येथील परदेशी केळी निर्यात करणारे व्यापारी विजय फाळके यांना भाड्याने दिले असून या गोडाऊन मध्ये फाळके यांच्या मालकीचे 9 जनरेटर संच, लाखो पॉथिलिन बॅग व केळी पॅक करून परदेशात पाठवण्यासाठी योग्य असे खास तयार करून घेतलेले उच्च प्रतीचे बॉक्स व तसेच त्यांच्या मुजराचे थोडे प्रापंचिक सामान, गॅस सिलेंडर, भांडी असे एकूण 20 ते 25 लाख रुपयाचे सामान होते. आडेगाव येथील अमोल विठ्ठल चव्हाण व विठ्ठल दत्त चव्हाण यांनी टँकर नंबर MH 45 F 5268 व दुसरा टँकर MH 45 AF 46 91 असे 2 टँकर गोडाऊनच्या बाजूला आणून उभे केले होते. यातील टँकर नंबर 5268 मध्ये असलेला घट्ट डांबर काढून ते दुसरे टँकर नंबर 46 91 मध्ये भरण्याचे बेकायदेशीर काम चालू होते. परंतु घट्ट डांबर पातळ करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे जमिनीलगत खालील बाजूस जाळ पेटवला होता. यावेळी गोडाऊन मध्ये राहणारे मजूर केळी खरेदीसाठी परिसरात अन्य ठिकाणी गेले होते व गोडाऊनच्या शटरला कुलूप होते. डांबर काढण्यासाठी प्रक्रिया चालू असताना आगीच्या ठिणगीमुळे गोडाऊनच्या कडेला असलेला वाळलेले गवत कचऱ्याने पेट घेतला व बंद गोडाऊन शटरच्या आत लहान जागेतून ठिणगी आत गेली व आतील सामान्याने पेट घेतला. काही क्षणात गोडाऊनच्या खिडक्यामधून धूर ज्वाळा झोपावताना सर्वत्र दिसू लागला. हे भवावह दृश्य रस्त्याने जाणारे अनेक नागरिक पाहत होते. आपला सक्का भाऊ नागरनाथ दत्तू चव्हाण यांचे गोडाऊन आपल्याच बेकायदेशीरपणे डांबर काढण्याच्या उद्योगामध्ये पेटलेले दिसतात. विठ्ठल चव्हाण व अमोल चव्हाण यांनी दोन्ही टँकर नंबर 5268 व 4691 वेगाने घाई करून बाजूला घेतले व राष्ट्रीय महामार्गाने इंदापूरच्या दिशेने पळवले. हे सर्व येथील नागरिकांनी पाहिले असता असे बेकायदेशीर चोरीचे प्रकार हे दोघे पितापुत्र वारंवार करीत असल्याचे येथील नागरिकातून बोलले जात आहे. या आगीमध्ये नागरनाथ चव्हाण यांच्या गोडाऊनचे किमान 10 लाख रुपयाचे नुकसान झाले तर आतमध्ये असलेल्या सामानाचे मालक भाडेकरू विजय फाळके बारामती यांचे 20 ते 25 लाख रुपयाचे सर्व सामान जळून खाक होऊन नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीचा आकडा अंदाजे 25 ते 30 लाख रुपयापर्यंत आहे. पाणी नसलेल्या विहिरीतील मोटार रस्सीच्या सहाय्याने काढत अचानक तोल जाऊन विहिरीत पडून डोक्यात जखम होऊन श्रीमंत देवकदे हा मयत झाल्याची घटना हाजापूर येथे घडली आहे. त्याची अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील मयत हे दिनांक 19 रोजी दुपारी 12 वाजता हाजापूर येथील त्यांच्या शेतातून मोटार काढण्यासाठी गेले होते. सदर मोटार रस्सीच्या सहाय्याने मयत श्रीमंत व बाळू असे दोघे जण काढत असताना अचानक श्रीमंतचा तोल जाऊन तो 20 फूट खोल पाणी नसलेल्या विहिरीत पडून बेशुद्ध झाला. सदर घटनेनंतर बेशुद्धावस्थेत खाजगी वाहनाने मंगळा येथे एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी श्रीमंत हा मयत झाल्याचे सांगितले. याची खबर सुभाष देवकोते यांनी पोलिसात दिल्यावर अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. भारत देशात भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम असा भेद जाणीवपूर्वक पसरत आहे. साहजिकच देशातील महागाई, शेती पिकांचे दर, रोजगार निर्मिती यासारखे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात आहे. भाजपचे हे धार्मिक ध्रुवीकरण देशाला नक्कीच परवडणारे नाही अशी खंत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ते पंढरपूर दौऱ्यावर आले असता बोलत होते. त्यांच्या समवेत पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. शिवसेना खासदार अरविंद सावंत शनिवारी पंढरपूर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. काश्मीरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की काश्मीरी पंडितांना ज्यावेळी हकलण्यात आले त्यावेळी केंद्रात VP सिंग यांचे सरकार होते. या सरकारमध्ये भाजपही सामील होते. यावेळी VP सिंग सरकारला त्यांनी कोणत्याही प्रकारचा जाब विचारला नाही. आता मात्र त्याच मुद्द्याचे तुंतुणे वाजवण्यास सुरुवात केली आहे. हिंदू मुस्लिम हे पुढे मुद्दे पुढे करून भाजपा मूळ मुद्द्याला बगल देऊ पाहत आहे. महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक मुद्द्यांना बगल देण्याचे काम हिंदुत्वाच्या एका मुद्द्याने होत आहे आणि याच मुद्द्याचे ध्रुवीकरण भाजपकडून केले जात आहे. हिंदुत्वाचे ध्रुवीकरण देशास कुठे घेऊन जाणार याबाबत निश्चित काळजी वाटते अशी खंत खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. काश्मीरी पंडितावर एक चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट अवश्य पहा आणि पेटून उठा अशी हाक भाजपकडून दिली जात आहे.
केंद्रात गेल्या 7 वर्षापासून भाजपचे सरकार आहे। कश्मीरी पंडितांचा कळवळा आल्या संपूर्ण देशात त्यांचे पुनर्वसन करणे शक्य आहे, परंतु तसे न करता फक्त पेटून उठा असे सांगून राज्यात अशांतता पसरवण्याचे काम भाजपा करीत आहे। कश्मीरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणात रिझर्वेशन देण्याचे काम सर्वप्रथम शिवसेना नेते कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी केले। भाजपने 370 कलम नाहीसे केले आहे। आता कश्मीर पंडितांचे पुनर्वसन करण्यास हरकत नाही, परंतु त्यांच्याकडून असे कोणतेही काम होणे शक्य नाही अशी टीका यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी केली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।